नमस्कार मित्रांनो एम पी जी सर्कलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघतोय भारतीय राज्यघटनेतील स्रोत म्हणजेच काय तर घटना निर्मितीवेळी आपण कोणत्या देशाकडून काय घेतलं हे आज आपण या व्हिडिओमध्ये एका ट्रिकने लक्षात ठेवणार आहोत चला तर मित्रांनो आपण वेळ नवाया घालवता सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी मित्रांनो एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की आपल्या चॅनलवर आपण त्या ठिकाणी संपूर्ण वित्त आयोग जो की पॉलिटी प्लस इकॉनॉमी या दोन्ही विषयांच्या दृष्टिकोनातून घेतला आहे तसंच इम्पॉर्टंट डेट्स इन पॉलिटी म्हणजे जे काही महत्वाच्या डेट्स आहेत ज्याप्रमाणे राष्ट्रध्वज कधी स्वीकारला राष्ट्रगीत राष्ट्रगान यांना कधी मान्यता दिली वगैरे अशा प्रकारचे जे काही का डेट्स आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये घेतले आहेत खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे ही सुद्धा बघा घटनेतील परिशिष्ट एकदम डिटेलमध्ये घेतले आहेत तुमच्या नक्की लक्षात राहतील तुम्ही कधी विसरणार नाहीत त्यानंतर आपण आता लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो लक्षात घ्या आपला कुठलाही मुद्दा जाणून घेण्यात त्याची पार्श्वभूमी माहिती असणे खूप महत्वाचे आहे तर एकोणीसशे तेवीस साली काय झालं राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी फूट पडली पण ही फूट कशी होती यावेळीची ही होती वैचारिक फूट एक होती फेरवादी दुसरा गट होता नाफेरवादी तर दोन्ही गटांमध्ये असं चालू होतं की आपण राजकीय ज्यावेळी पुढे जातोय राजकीय दृष्ट्या तर त्यावेळी राजकारणात जाताना ब्रिटिशांना समोरून त्या ठिकाणी अपोज करायचं की मागे राहून म्हणजे बाहेरून स सत्तेत न राहता अपोज करायचं तर त्यावेळी जे फेरवादी होते त्यांना असं वाटतं की आपण सरळ कायदेमंडळात प्रवेश करावा त्यानंतर आपण ब्रिटिशांना जाऊन त्या ते ठिकाणी त्यांच्या समोर जाऊन त्यांना अपोच करावं मात्र जे नाफेरवादी होते त्यांना असं वाटत होतं की आपण बाहेर राहूनच स्वतंत्र लढा द्यावा तर अशा प्रकारची ही अवस्था होती यामध्ये चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वामध्ये स्वराज्य पार्टीचा त्या ठिकाणी स्थापना झाली आता आपण पुढे बघूया की एकोणीसशे अठ्ठावीसला काय झालं तर एकोणीसशे सत्तावीसला ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की सायमन कमिशनचा सा अहवाल आला आणि त्यामध्ये जी काही आपल्या वसाहतवादाची जी काही स्वातंत्र्य मिळणार होतं तर ते आपल्याला काही मिळालं नाही किंवा त्याची अपेक्षा ते आप आपली पूर्ण झाली नाही त्यामुळे एकोणीसशे अठ्ठावीसला पूर्ण स्वातंत्र्यासाठी नेहरू रिपोर्ट त्या ठिकाणी नेहरू अह नेहरू कमिटी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि या नेहरू कमिटीचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू मात्र पुढे एकोणीसशे तीसला काय झालं लाहोर या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे मोतीलाल नेहरू यांचे सुपुत्र यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस पूर्ण स्वातंत्र्याचा दिवस म्हणून त्या ठिकाणी पाळ पाळण्याचा सर्व देशाने आपला निर्णय घेतला ने एकोणीसशे चौतीसला काय झालं एम एन रॉय यांनी त्या ठिकाणी सर्वात आधी संविधान सभेची कल्पना मांडली आणि मग आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायदा ज्यावेळी बनत होता त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेने संविधान सभेची एक अधिकृत मागणी सर्वप्रथम मांडली अशा प्रकारे आपण बघतोय की एकोणीसशे तेवीसपासून सुरू झालेली प्रक्रिया पस्तीसपर्यंत येऊन थांबली आता पुढे बघूया आपण की एकोणीसशे ला काय झालं एकोणीसशे ला कॅबिनेट मिशन ज्यावेळी आलं होतं तर त्याच्या त्या शिफारशीनुसार एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संविधान सभेची स्थापना झाली आणि पुढे सर्व प्रोसिजर आपल्याला माहिती आहे आज काय काय घडलंय मध्ये तर त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपली घटना लागू झाली अशा प्रकारचं एकोणीसशे तेवीस ते एकोणीसशे पन्नासपर्यंतचा हा पूर्ण जो काही प्रवास आहे घटना निर्मितीचा हा आपण या ठिकाणी थोडक्यात बघितला आता आपण बघूया की आपण कुठल्या देशाकडून काय काय घेतलं आहे ते एकोणीसशे पस्तीसला आपण भारत सरकारचा कायदा त्या ठिकाणी आलेला तर या कायद्यातून आपण काय घेतलं त्याची सर्वात आधी एक शॉर्ट ट्रिक आहे जी तुम्ही एक छोटी स्टोरी सुद्धा समजू शकतात काय होतं याच्यात की संघ राज्यात राज्यपालाची न्यायव्यवस्था लोकसेवेसाठी होती मात्र आणीबाणीमुळे ती बिघडली म्हणजेच आता काय होतं की एक संघराज्य होतं ज्याच्यात एक राज्यपाल होता त्याची स्वतःची अशी न्यायव्यवस्था होती मात्र ती न्यायव्यवस्था मा लोकसेवेसाठी होती पण काय झालं की आणीबाणी लागू झाली आणि त्यामुळे त्याची जी न्यायव्यवस्था होती जी लोकांसाठी होती ती मात्र बिघडली तर आता आपण बघूया हे शब्द जे काही ट्रिक मधले शब्द आहेत ते आता वैशिष्ट्य कशाप्रमाणे आहेत संघराज्यात या शब्दावरून कुठलं वैशिष्ट्य आपण बघतोय तर आपण बघतोय संघराज्य शासन पद्धती पुढचं आहे राज्यपाल या शब्दावरून कुठलं आहे तर राज्यपालांचे पद न्यायव्यवस्था या शब्दावरून आपल्याला काय कळते की न्यायव्यवस्था त्याच्यानंतर पुढचं आहे लोकसेवेसाठी म्हणजेच काय तर लोकसेवा आयोग आणि त्याच्यानंतर शेवटचा शब्द आहे तो आहे आणीबाणी आणीबाणी म्हणून काय कळतंय आपल्याला की त्या ठिकाणी आणीबाणी संबंधीच्या तरतुदी तर अशा प्रकारचं आपण बघितलं की एका सेंटेन्सवरून आपण त्या ठिकाणी जवळजवळ पाच जी काही तरतुदी आहेत ज्या आपण पस्तीसच्या कायद्यातून घेतल्या आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करूया संघ राज्यात राज्यपालाची न्यायव्यवस्था लोकसेवेसाठी होती मात्र आणीबाणीमुळे ती बिघडली ठीक आहे मित्रांनो थोडक्यात संघराज्य शासन पद्धती काय असते हे सांगण्याचा प्रयत्न करतो संघराज्य शासन पद्धतीमध्ये काय असतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये विषयांची त्या ठिकाणी विभागणी होते जसं की आपल्या इथे केंद्रसूची समोरती सूची आणि राज्यसूची अशा तीन सूचींमध्ये विषयांची विभागणी झालेली आहे मात्र काय आहे आपल्या इकडे भारतीय भारतात संघराज्य हा शब्द वापरला नसून त्या ठिकाणी आपल्या भारतीय घटनेमध्ये राज्यांचा संघ अशा प्रकारे उल्लेख करण्यात आलेला आहे मात्र संघराज्याचा तुम्हाला जर त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूप बघायचं असेल तर ते तुम्हाला अमेरिकेच्या शासन पद्धतीमध्ये आपल्या त्या ठिकाणी नक्की दिसून येतं आता आपण पुढे बघूया की अमेरिकेची राज्यघटना तर यासाठी सुद्धा एक मस्त छोटीशी ट्रिक आहे ती आहे स्वतंत्र हक्क उपराष्ट्रपतींचे ज्यामुळे महाभियोग आणि पदच्युती होत नाही म्हणजे काय तर उपराष्ट्रपतींना स्वतंत्र हक्क होते ज्यामुळे त्यांचा महाभियोग पण नव्हता होत आणि त्यांची पदच्युती पण नव्हती होत ठीक आहे अशाच प्रकारे सरळ सरळ लक्षात ठेवायची आपल्याला ही ट्रिक जी काय आहे ती आता बघूया हक्क म्हणजे काय तर मूलभूत हक्क जे आपल्या भाग तीनमध्ये सांगितलेले आहेत त्यानंतर स्वतंत्र या शब्दावर लक्षात ठेवा की स्वतंत्र न्यायव्यवस्था हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि स्वतंत्र न्यायव्यवस्थेमधूनच काय निर्माण होते तर न्यायिक पुनर्विलोकन ठीक आहे हे लक्षात ठेवा न्यायिक पुनर्विलोकन हे अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण घेतलेलं आहे तर न्यायिक पुनर्विलोकन काय असतं की न्यायालयांच्या आदेशांवर किंवा शासनाच्या आदेशावर किंवा सरकारने बनवलेल्या एखाद्या कायद्यावर या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत यांवर आपण पुन्हा एकदा कोर्टाला सांगतो की या गोष्टींवर पुन्हा एकदा तुम्ही विचारणी करा पुन्हा एकदा तुम्ही फेर तपास करा तर या गोष्टीला आपण म्हणतो की न्यायिक पुनर्विलोकन ठीक आहे तर आपण आता पुढचं बघूया महाभियोग या शब्दावरून काय लक्षात ठेवायचं आहे तर महाभियोग कोणाचा होतो तर महाभियोग होतो राष्ट्रपतींचा त्याच्यानंतर पदच्युती कोणाची होत असते तर पदच्युती होते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे न्यायाधीशांची ठीक आहे लक्षात ठेवा महाभियोग राष्ट्रपतींचा आणि पदच्युती कोणाची तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांची अशा प्रकारे आपण पूर्णपणे या ठिकाणी बघितलं की अमेरिकेची राज्यघटना आणि तिच्याकडून आपण काय काय घेतलेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवा स्वतंत्र हक्क उपराष्ट्रपतींचे ज्यामुळे महाभियोग आणि पदच्युती होत नाही पुढचा आहे मित्रांनो त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया हा एक सांगायचं राहिलं की उपराष्ट्रपतींच्या शब्दापासून उपराष्ट्रपती आता लक्षात घ्या उपराष्ट्रपती हे पद आपण घेतलंय अमेरिकेकडून जसं की आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं राज्यपाल हे पद घेतलंय पस्तीसच्या कायद्यातून आणि उपराष्ट्रपती पद पत घेतले अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण पुढचं बघते की ऑस्ट्रेलियाची राज्यघटना आता याच्यासाठी पण एक खूप छोटीशी ट्रिक आहे संयुक्त अधिवेशनात ठरलं की व्यापार हा समवर्ती असला पाहिजे ठीक आहे काय ट्रिक संयुक्त अधिवेशनात ठरलं की व्यापार हा समवर्ती असला पाहिजे आता काय याच्यात एकदा बघूया संयुक्त अधिवेशनान तुम्हाला कळलं असेल की आपण कलम एकशे आठबद्दल बोलतो आहे ज्याप्रमाणे आपण मग अशी डिस्कस केलं की त्या ठिकाणी तीन सूची आहेत एक आहे केंद्र सूची राज्यसूची आणि समवर्ती सूची तर समवर्ती सूचीमध्ये काय असतात की त्यात जे काही विषय आहे त्यांवर केंद्रही कायदा बनू शकतं आणि राज्यही कायदा बनू शकतं अशा प्रकार सूचीतील विषयांवर दोन्ही सरकारांना त्या ठिकाणी कायदे बनवण्याचा अधिकार असतो मात्र त्या विषयांवरील जे काही कायदे आहेत त्यांमध्ये केंद्राचा कायदा हा, केंद्रा हा नेहमी वरचढ असतो ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर व्यापार वाणिज्य आणि व्यवहाराचे स्वातंत्र्य आणि तुम्हाला मग अशी बोललोच मी कलम एकशे आठनुसार नुसार संयुक्त अधिवेशन ठीक आहे आता पुढचं आपण बघतोय आयर्लंड ची राज्यघटना आता या ठिकाणी तुम्हाला तानाजी फिल्म मधला अजय देवगणचा फोटो दिसतोय त्याच्याच धर्तीवर लक्षात घ्या रा, रा, रा ही त्या ठिकाणी शॉर्ट ट्रिक आहे तर रा तुम्हाला त्यांचं रा रा तर त्याच्यावरून आपण तीन लक्षा रा लक्षात ठेवले पहिलं रा म्हणजे काय राधोमात म्हणजेच काय राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे ठीक आहे सेकंड रा म्हणजे काय तो आहे राज्यसभेचे रिलेटेड त्यामध्ये काय की राज्यसभेत आपण जे बारा लोक नॉमिनेट करतो ठीक आहे जसं तानाजी मालुसरेंना शिवाजी महाराजांनी नॉमिनेट केलं होतं की तू जा भाई आणि तू जाऊन तिकडे आपला तो गड कोंडाना आपल्याला जिंकायचं आहे प्रकारचं लक्षात ठेवायचं आपल्याला की याच्यावरून काही लक्षात आहे की राज्यसभेत आपण बारा लोक नॉमिनेट करतो ठीक आहे पुढचं काय की राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत ठीक आहे तीन राय त्यामध्ये एक काय डी पी एस पी दुसरं राज्यसभेत जे बारा लोक नामनिर्देशित करतो आणि तिसरं आहे की राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आता लक्षात घ्या राष्ट्रपतींचा महाभियोग कुठून घेतलाय ते घेतलंय अमेरिकेकडून ठीक आहे मात्र राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत घेतली आपण कडून लक्षात ठेवायचं आपल्याला हे त्यानंतर पुढची आहे ब्रिटिश राज्यघटना आता ब्रिटिश राज्यघटनेकडून आपण काय घेतलंय तर त्याकडून आपण खूप काही घेतलं कारण की त्यांनी आपल्या दीडशे वर्ष राज्य केलं आणि त्यांनी ज्या प्रकारे राज्य केलं ते आपल्या नसा नसानसात भिनलं ठीक आहे तर त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे आपलं शासन केलं तीच शासन प्रणाली आपण कुठेतरी त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे तर आता आपण बघूया द्विगृही कायदे मंडळात ठीक आहे एक असं कायदे मंडळ जिथे दोन गृह आहेत द्विगृही कायदे मंडळात संसदीय शासन पद्धतीमुळे कायद्याचं राज्य निर्माण झालं ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला तर कळलंच असेल की द्विगृह ही कायदे मंडळ आहे तिथे संसदीय शासन प्रणालीमुळे पद्धतीमुळे कायद्याचं राज्य निर्माण झालं ठीक आहे त्याच्यानंतर पुढे काय आणि कायदे मंडळात नागरिकत्वाच्या विशेषाधिकाराला विशेषाधिकाराचा आदेश पारित झाला ठीक आहे म्हणजे जा काय झालं एक कायदेमंडळ आहे ज्याच्यात दोन गृह आहेत आणि त्यामध्ये संसदीय शासन पद्धती त्या ठिकाणी अवलंबली जाते आणि त्याच्यामुळे तिकडे कायद्याचं राज्य निर्माण झालं आणि त्यामुळे काय झालं की त्याच कायदेमंडळात नागरिकत्वाच्या विशेषाधिकाराचा आदेश पारित झाला आता आपण बघूया नक्की याच्यातून आपण काय काय त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो द्विगृही द्विगृही कायदेमंडळ तुम्हाला कळ असेल की दोन गृह असतात त्यामध्ये एक असतं लोकसभा दुसरं आहे आपल्याकडे राज्यसभा लोकसभेला म्हणतात लोअर हाऊस आणि राज्यसभेला म्हणतात अप्पर हाऊस ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे संसदीय शासन पद्धती आता मग अशी आपण बघितलं की संघराज्यीय शासन पद्धती ती कुठे आढळते ती आढळते आपल्याला अमेरिकेत आणि संसदीय शासन पद्धती आपल्या आढळते ब्रिटिशमध्ये ब्रिटनमध्ये ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे कायद्याचं राज्य तुम्हाला माहितीच आहे कायद्यापुढे समानता म्हणजे काय तर कायद्यापुढे कोणीही त्या ठिकाणी उच्च नीच असणार नाही सर्व समान असतील आणि हेच तत्व कुठेतरी त्या ठिकाणी ब्रिटिशांची जी न्यायव्यवस्था आहे तिला तिला जगात कुठेतरी एक उच्च दर्जा प्राप्त करून देतं त्यानंतर पुढचं आहे कायदेमंडळ प्रणाली ठीक आहे आता ज्या प्रकारे आपण बघतो की लॉ मेकिंग प्रोसिजर आहे ती त्या चंद्रपूरचं आहे एकेरी नागरिकत्व आता आपल्याकडे अमेरिकेप्रमाणे राज्याचं वेगळं नागरिकत्व आणि देशाचं वेगळं नागरिकत्व नाहीये किंवा आपल्याकडे असं पण नाहीये भारताचं एक नागरिक नागरिकत्व आणि समजा भारताचा जो नागरिक आहे तो गेला कॅनडात त्याला कॅनडाचा पण नागरिकत्व अशा प्रकारे एकाच वेळी आपल्याला दोन देशांचं किंवा राज्याचं आणि देशाचं असं कुठल्याही प्रकारचं नागरिकत्व त्या ठिकाणी घेता येत नाही आपल्या आपण फक्त सर्व भारतीय आहोत हे लक्षात ठेवा सर्वांनी त्यानंतर पुढचं आहे आदेश पारित करण्याचे विशेष अधिकार म्हणजेच काय तर जे रिट्स आहेत ज्यामध्ये आपण बघतो की बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश प्रतिषेध उत्प्रेक्षण आणि अधिकार पृच्छा असे पाच त्या ठिकाणी रिट्स आहेत त्याच्यानंतर आपण पुढचं बघू की द्विगृही कायदे मंडळ जे की आपण मगाशी बघितलं तर अशा प्रकारे जे काही वैशिष्ट्य आहेत ब्रिटिश राज्यघटनेचे ते आपण त्यांच्याकडून घेतलेत पुढचं आपण बघतोय कॅनडाची राज्यघटना आता ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की कॅनडाकडून आपण जे काही घेतलं आहे ते त्याचा सर्व जो प्रभाव आहे तो केंद्रकडे झुकणारा आहे ठीक आहे म्हणजे कॅनडामध्ये कसं आहे केंद्र जास्त प्रबळ आहे राज्यांपेक्षा ते आता तुम्हाला वैशिष्ट्यावरून कळेलच प प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघराज्य म्हणजे त्यांच्या संघराज्यामध्ये राज्यांकडे कमी पॉवर्स आहेत आणि केंद्राकडे जास्त पॉवर्स आहेत पुढचा आहे त्या ठिकाणी केंद्राकडे शेषाधिकार म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी अधिकार विभागणी चालू केली त्यानंतर जेवढे काही उरलेले अधिकार होते त्यांनी पुन्हा केंद्राकडे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक आता ही तर या ठिकाणी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक आपण राज्यपाल हे पद कोणाकडून घेतले तर राज्यपाल हे पद घेतले आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून मात्र त्या ठिकाणी राज्यपालांची नेमणूक केंद्रातर्फे होते म्हणजे कोण करतात आपल्याकडे राज्यपालांची नेमणूक तर राष्ट्रपती करतात ही मेथड आपण कोणाकडून घेतली तर आपण घेतली ही पद्धत प्रोसिजर कॅनडाकडून ठीक आहे आणि पुढचं जे दुसरं गोष्ट होती महत्त्वाची ती होती की सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र म्हणजेच काय आर्टिकल वन फोर थ्री लक्षात ठेवा आर्टिकल वन फोर थ्री ठीक आहे हे आहे सर्वोच्च न्यायालयाचं सल्लागारी अधिकार क्षेत्र हे सुद्धा आपण कोणाकडून घेतले तेही आपण घेतलंय कॅनडाकडून त्यानंतर आपण पुढचं बघूया जर्मनीची राज्यघटना आता जर्मनीच्या वायमर प्रजासत्ताकाची राज्यघटना ठीक आहे आणि आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार जे आपले निलंबित होतात तर ते सुद्धा आपण ती सुद्धा आपण गोष्ट घेतली आहे जर्मनीकडून म्हणजे काय की आणीबाणीच्या काळात ज्यावेळी असं कोणी म्हटलं नाही पाहिजे की मला त्या ठिकाणी कुठेही फिरण्याचा अधिकार आहे मी कुठे जाईल काही करेल युद्ध चालू आहे आणि तू कुठे फिरणार आहे की नाही अशा प्रकारची जी गोष्ट आहे तर ती अमेरिके जर्मनीच्या सॉरी जर्मनीच्या राज्यघटनेकडून आपण घेतलेली आहे की आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार नष्ट होतील त्यानंतर आहे पुढचं रशियाची राज्यघटना तुम्हाला माहिती आहे की रशियामध्ये क्रांती झाली होती एकोणीसशे सतराला आणि त्यावेळी रशिया हा सोवित रशिया होता तर त्यांच्याकडे साम्यवादी क्रांती झाली होती आणि साम्यवादी क्रांतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की न्यायाला खूप महत्त्व आहे म्हणजे सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे खूप महत्त्वाचं आहे आणि रशियाने त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्ये याच्यावर खूप जोर दिला होता मग आपण त्यांच्याकडून या दोन गोष्टी घेतल्यात एक आहे मूलभूत कर्तव्य आणि दुसरं आहे सामाजिक आर्थिक राजकीय न्याय ठीक आहे आता याला तुम्ही थोडं मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो न्यायाचं पण एस ए आर न्याय लक्षात ठेवायचं सार काय लक्षात ठेवायचं एस ए आर म्हणजे सामाजिक आर्थिक राजकीय नाही ठीक आहे पुढचं आहे फ्रान्सची राज्यघटना आता फ्रान्सकडून आपण काय घेतलंय तर लक्षात घ्या मित्रांनो फ्रान्स एक, एक प्रजासत्ताक राज राष्ट्र आहे मग आपण फ्रान्सकडून काय घेतलं प्रजासत्ताक पद्धती आणि फ्रान्सने आपलं आपली फ्रान्सची कशी आहे बंधुता आहे ठीक आहे आपलं आणि फ्रान्सचं कधी वाकड झालेलं नाहीये म्हणून काय लक्षात ठेवायचं की आपण फ्रान्सकडून काय घेतलंय स्वातंत्र्य समता बंधुता ठीक आहे या प्रकारचं लक्षात ठेवायचं ज्या आपल्या सरनाम्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणू की आत्मा आहे की एक प्रकारे स्वातंत्र्य समता बंधुता ओके न्यायता आपण घेतलंय आहे मग अशी बघितलं न्याय आपण घेतलंय रशियाकडून तर अशा प्रकारे फ्रान्सकडून आपण प्रजासत्ताक पद्धती आणि स्वातंत्र्य समता बंधुता यांचे आदर्श या गोष्टी घेतलेल्या आहेत पुढचं आहे दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना आता मित्रांनो लक्षात घ्या आपण दक्षिण आफ्रिकेकडून काय काय घेतलंय आता एक स्टोरी अशी बनवली आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये आधी फक्त लोकसभा होती त्यांच्याकडे राज्यसभा नव्हती आता राज्यसभा नव्हती म्हणजे राज्यसभेचे सदस्य पण त्या ठिकाणी नसणारच तर त्यामुळे त्यांनी काय केलं घटना दुरुस्ती केली आणि त्यानंतर त्यांनी राज्यसभा त्या ठिकाणी निर्माण केली आणि नंतर राज्यसभेमध्ये राज्यसभेत जे काही सदस्य आहेत त्यांची निवडणुकीची पद्धत सुद्धा ठरवली म्हणजे आपण घटना दुरुस्ती आणि राज्यसभेत सदस्यांच्या नेमणुकीची जी पद्धत आहे निवडणुकीची जी पद्धत आहे ती आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आहे लक्षात येईल मित्रांनो चला आपण पुढचं बघूया जपानची राज्यघटना जपानच्या राज्यघटनेकडून आपण काय घेतलंय कायद्याने स्थापित प्रक्रिया लक्षात घ्या जपानकडून आपण काय घेतलंय कायद्याने स्थापित प्रक्रिया मात्र आपण अमेरिकेकडून अमेरिकेत काय चालतं कायद्याची योग्य प्रक्रिया ठीक आहे लक्षात ठेवा जपानच्या राज्यघटनेत काय म्हटलंय कायद्याने स्थापित प्रक्रिया मात्र अमेरिके राज्यघटनेत काय कायद्याची योग्य प्रक्रिया ठीक आहे चल मित्रांनो तुम्ही ही सर्व व्हिडिओ पूर्ण बघितली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा धन्यवाद